महामुंबई मध्ये आता बातम्या पाहूयात सविस्तर. कांदिवलीतल्या समतानगर ते पोईसर मेट्रो स्टेशनपर्यंत होणाऱ्या स्कायवॉकचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी गाजर आणि भोपळ्यावरून विरोधकांना चांगलंच सुनावलं. विरोधकांना प्रश्न पडलाय की याच्यावर बोलायचं काय. काही लोक म्हणाले निवडणुकीचं बजेट आहे, निवडणुकांचा लागल्या निवडणुका येतात म्हणून बजेट केलंय. काही म्हणाले खोटा अर्थसंकल्प आहे, काही म्हणाले गाजर हलवा दिलाय. अरे आम्ही गाजर हलवा तरी दिला, तुम्ही फक्त गाजर दाखवण्याचं काम केलं, आम्ही सगळं देऊन टाकलं. काल परवा आपल्या विरोधकांनी तिकडे भोपळे आणले होते, मी त्यांना काल म्हणालो भोपळे कशाला, तुमचा तर भ्रमाचा भोपळा आम्ही फोडून टाकलाय. आणि देवेंद्रजींनी विरोधी पक्षाचा करेक्ट कार्यक्रम करून टाकला अर्थसंकल्पामध्ये. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या 2.5 वर्षामध्ये या राज्याच्या प्रगतीवर जे मळब आलं होतं, जे सावट आलं होतं, ते दूर करण्याचं काम आपल्या महायुती सरकारने केलेलं आहे, शिवसेना भाजपा युतीने केलंय. मुंबईतल्या पश्चिम उपनगरात महायुती सरकारची आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. वांद्रे, खार, सांताक्रूज आणि विलेपार्ले या भागात बाईक रॅली काढत ही आशीर्वाद यात्रा सुरू झाली. या आशीर्वाद यात्रेमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत सुद्धा सहभागी झाले होते. त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. आपल्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत. उदय सामंत, तुम्ही देखील या आशीर्वाद यात्रेत सहभागी झालेले आहेत. आज पार्ले परिसरात यात्रा आलेली आहे, काय सांगाल या आशीर्वाद यात्रेबद्दल? आशीर्वाद यात्रा ही आशीर्वाद घेण्यासाठी आहे आणि मुंबईकरांचे आशीर्वाद हे शिवसेना भाजपलाच मिळतील याची पूर्ण खात्री आहे. परंतु महापालिका निवडणुका समोर आल्या आहेत, त्यामुळे ह्या आशीर्वाद यात्रेचा प्रपंच सुरू झाला आहे. मला असं वाटतं की निवडणुका कधी आहेत कधी नाही त्याच्यापेक्षा जनतेचा आशीर्वाद असला पाहिजे. त्यांच्या ऋणात राहून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. म्हणूनच एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या आशीर्वाद रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. एकूणच महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग या आशीर्वाद यात्रेच्या मार्फत चुकलं गेलं नाही. महानगरपालिका असू देत किंवा कुठच्याही निवडणुका असू देत, ते कधी जरी लागल्या तरी शिवसेना भाजप तयार आहे. परंतु जनतेचा आशीर्वाद घ्यायला मुहूर्त पाहिजे अशातला भाग नाही. आता ही आशीर्वाद यात्रा सुरू झाल्यामुळे अनेक यात्रा सुरू झालेल्या आहेत, पण त्यांना काय म्हणायचं? धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमत बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ मुकेश, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. ईडीनं हसन मुश्रीफ यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावलंय आणि पुढच्या आठवड्यात त्यांना चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातल्या घरी आणि कार्यालयात पाठोपाठ ईडीनं छापे मारले आणि आता त्यांना समन्सही बजावलंय, त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तिकडे सदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीचा या संदर्भातला योग्य पुरावे असल्याचा आणि मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा युक्तिवाद न्यायालयानं मान्य केला. मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं प्रथमदर्शनी सिद्ध होत असल्याचं ईडीनं आपल्या आरोपपत्रात म्हटलं आणि जे न्यायालयानं मान्य केलं. मात्र ईडीनं 14 दिवसांची कोठडी दिलेली होती, पण न्यायालयानं 4 दिवसांचीच कोठडी मंजूर केली. आमचं ऑफकोर्स म्हणणं होतं की यांना चुकीचं अरेस्ट केलेलं आहे आणि ईडीचं म्हणणं होतं की नाही आम्हाला कस्टडीची गरज आहे. इनवे दोघांचं म्हणणं ऐकून कोर्टानं 15 तारखेपर्यंत ईडी कस्टडी ग्रँट केलेली आहे. त्याच्याबरोबर त्यांना होम फूड, घरचं खाणं मुळात, मेडिकेशन, औषध पाणी वगैरे सगळं मंजूर केलेलं आहे. कस्टडी त्यांना सगळं प्रोव्हाइड करण्यात येईल. त्याशिवाय ॲडव्होकेटचा प्रेझेन्स पण कोर्टानं मान्य केलेला आहे. ॲडव्होकेट हजर राहू शकतो जेव्हा त्यांचं इंटरोगेशन, जेव्हा त्यांचं विचारपूस चालू असेल कस्टडीतली, त्यावेळी ॲडव्होकेट हजर राहू शकतो ही ऑर्डर केलेली आहे कोर्टानं. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस स्थानकात एक तक्रार दाखल केली. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात वायकर यांनी खेळाचं मैदान बळकावल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. या जागेवर बेकायदेशीररित्या पंचतारांकित हॉटेल बांधण्याची परवानगी दिल्याचा सोमय्या यांचा दावा आहे.
यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शांत का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी वायकर आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. दोन तृतीयांश जागा हे खुल्या मैदानासाठी महापालिकेच्या ताब्यात देण्याची कागदावर प्रक्रिया केली. 2021-19 मध्ये पुन्हा एकदा ठाकरे सरकार आल्यानंतर रवींद्र वायकरनी त्या महापालिकेला दिलेला प्लॉटवर 5-star हॉटेलसाठी परवानगी मागितली आणि जुलै 2021 मध्ये उद्धव ठाकरेंनी महापालिकेची जागा हे रवींद्र वायकरची जागा आहे असे भासून त्यांना ती परमिशन दिली आहे. बातमी मनसेच्या गोटातील. नवी मुंबई शहरात मनसेला मोठा धक्का बसलाय कारण मनसेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष यांच्यासह एकूण 5 पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले. पदाधिकाऱ्यांच्या या राजीनाम्यामुळे मनसेत खळबळ उडाले. मनसेचे उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांच्यासह 5 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. मनसेचे प्रवक्ते तथा शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे कामं करण्यात अडचणी येत असल्यानं राजीनामे देत असल्याचं या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय. मनसेत पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. नवी मुंबईत नेतृत्वात बदल करण्याची पदाधिकाऱ्यांची आग्रही मागणी आहे. काल मी माझ्या पदाचा राजीनामा पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे आणि पक्षाच्या अंतर्गत कुरघोडींमुळे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून माझ्या कामात होणारा अडथळा आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मला अगदी शेवटपर्यंत वाट पाहून हा राजीनामा द्यावा लागला. मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील विलेपार्ले आणि अंधेरी स्थानकांच्या दरम्यान रात्री 9:30 ते रविवारी पहाटे 5:30 वाजेपर्यंत गोखले पुलाच्या पोलादी गर्डरची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. अनेक लोकल या रद्द करण्यात आले तसंच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात सुद्धा बदल करण्यात आला आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. गोखले पुलचा पोलादी गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेवरती आज रात्रीपासून विशेष मेगा ब्लॉक जो आहे हा करण्यात येणार आहे. आणि तशा पद्धतीचं काम जर आपण पाहायला गेलं तर आज गोखले पुलाच्या इथे आपल्याला पाहायला मिळतं. पश्चिम रेल्वेवरील विलेपार्ले आणि अंधेरी स्थानकादरम्यान शनिवारी रात्री म्हणजे आज रात्री 9:30 वाजता ते रविवारी सकाळी 5:30 वाजेपर्यंत गोखले पुलाच्या पोलादी गर्डरची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी मेगा ब्लॉक जो हा करण्यात आलेला आहे. याच्यासाठी वेगवेगळ्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या होत्या या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवरील जी रेल्वे वाहतूक आहे त्याच्या वेळापत्रकात सुद्धा बदल जो आहे हा करण्यात आलेला आहे. त्यामुळे गर्डरच्या उभारणीसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज रात्रीपासून 9:30 वाजल्यापासून काम जे आहे हे सुरू होणार आहे आणि सकाळी 5:30 वाजेपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे हा केला जाणार आहे. आणि त्यासाठीच हा विशेष असा मेगा ब्लॉक जो आहे हा घेण्यात आलेला आहे. मुख्य काम पोलादी गर्डर उभं करणं हेच आहे आणि आज रात्रीपासून पोलादी गर्डर जो आहे हा उभा करण्यात येणार आहे. त्यामुळे आज पश्चिम रेल्वेकडनं मेगा ब्लॉक जो आहे हा उद्या घेतला जाणार आहे. रात्री 9:30 ते सकाळी 5:30 वाजेपर्यंत गर्डर उभारणीचं काम जे आहे ते सुरू राहणार आहे. रोड जर्नलिस्ट रमेश भट्टसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मध्य रेल्वे हार्बर मार्गावर रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायर यांची देखभाल दुरुस्ती यासाठी विशेष अभियांत्रिकी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी विविध प्रकारची अभियांत्रिकी कामंसुद्धा युद्धपातळीवर करण्यात येतील असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं. हार्बर मार्गावर प्रवाशांना ब्लॉकचा कालावधी 10:30 ते 6:00 या वेळेत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या मध्य रेल्वेकडून परवानगी देण्यात आली. ब्लॉकच्या कालावधीत लोकल गाड्या बंद आहेत त्यामुळे मुंबईकरांना गाड्यांच्या वेळा पाहूनच कामाचं नियोजन रविवारी म्हणजे उद्याला करावं लागेल. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या उरण लोकलला लवकरच हिरवा झेंडा मिळण्याची शक्यता आहे. खारकोपर उरण मार्गावरून लोकलची चाचणी घेण्यात आली. मुंबईपासून तासाभराच्या अंतरावर असलेलं उरण गेल्या अनेक वर्षांपासून लोकलच्या प्रतीक्षेत आहे. मुंबई नवी मुंबईपासून हकेच्या अंतरावर असताना सुद्धा उरणमधल्या नागरिकांना आणि प्रवाशांना वाहतूक कोंडी, खड्डे, धूळ
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लागणारा प्रचंड वेळ या सगळ्याचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर उरण आणि द्रोणागिरी रेल्वे स्थानकाच्या कामाला गती देण्यात आली. खारकोपर ते उरण दरम्यान सिग्नल यंत्रणेची चाचणीसुद्धा घेण्यात आली. खारकोपर ते उरण दरम्यान लोकलची चाचणी यशस्वी झाली असून लवकरच उपनगरीय रेल्वे सेवा नियमितपणे सुरू होईल अशी अपेक्षा आहे. महामुंबईमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आणि आता काही व्हायरल बातम्या सुरुवात करूयात. तसं पाहिलं तर जगात अप्रतिम स्टंट करणाऱ्यांची कमतरता नाही आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे तर लोकांमध्ये लाईक्स आणि व्ह्यूजची क्रेज प्रचंड आहे. यासाठी लोक अनेकदा नको ते स्टंट करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. मात्र प्रत्येकाचा स्टंट प्रत्येक वेळी यशस्वी होतो असं सुद्धा नाही. अनेक वेळा स्टंट अयशस्वी होतात, त्यानंतर असं काही अपघात होतो की जे पाहून लोक सुद्धा अचंबित होतात. स्टंटचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण सध्या सोशल मीडियावर आलेला हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडालाय. आता हा स्टंटच बघा ना, हा व्यक्ती स्टंट पूर्ण करतो पण शेवटी त्याची एक चूक त्याला चांगलीच महागात पडती आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक सिंहण जिराफाच्या पिल्लावरती हल्ला करते आणि आपली शिकार बनवण्याच्या तयारीत असते. सिंहण तीक्ष्ण दाताने जिराफाच्या गळ्याला पकडून ठेवते. इतक्यात त्या जिराफाच्या पिल्लाची आई तिथे येते आणि तिच्या पिल्लाचा जीव वाचवते. मादी जिराफ येताना पाहून सिंहण लगेचच तिथून पळ काढते. जंगलाची राणी अशा प्रकारे पळून जाताना पाहणं खरंच हैराण करणारं असं म्हणणारे अनेक कमेंट्स सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत. या व्हिडिओला 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेत. अलीगडच्या काही दिवसात काही वन्य प्राणी आणि पाळीव प्राण्यांच्या व्हिडिओंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. नेटिझन्स वन्यजीवांना पाहण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर आलाय, ज्यामध्ये एक पाळीव मांजर घराच्या मागच्या अंगणाशी सापाशी लढताना दिसतंय. मांजर अतिशय निर्भय प्राणी आहे, जे नेहमी आपल्या शरीरापेक्षा कितीतरी पटीनं मोठ्या प्राण्यांशी सुद्धा लढताना दिसत असते. हा व्हिडिओ युजर्सचं लक्ष वेधून घेतोय. अचानक आलेल्या सापाला मांजर चोख प्रत्युत्तर देताना दिसतंय. लोकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अडचणींवरती मार्ग शोधत अनेक लोक जगत असतात. गोष्टींचीही कमतरता भासली तरी सुद्धा त्यावरती काहीतरी उपाय काढत असतात. गरीब सुद्धा परिस्थिती सुद्धा अनेक वेळा संकटांवरती मात करायला शिकवत असते. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलाय, सोशल मीडियावरती लक्ष वेधून घेतोय. तर एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यामध्ये 2 लहान मुलं बॉक्सिंगचा सराव करताना दिसत आहेत. जंगलातील तलावाच्या काठावरती वनविभागानं स्वच्छ पाण्यानं भरलेला हौद तयार केलाय, तो या व्हिडिओमध्ये दिसतोय. त्या हौदाजवळ एक सिंहण बसलेली आहे. अचानक तिला जवळ काहीतरी मोठं आल्याचा आवाज येतो आणि त्यामुळे ती सावध होते. तेव्हाच एक टस्कर पाणी पिण्यासाठी तिथे पोहोचतो. हौदावरती पोहोचण्यापूर्वीच हत्तीला सुद्धा काहीतरी धोका जाणवतो, त्यामुळे तो सावधपणे पुढे जात हौदातील पाणी पितो. तेवढ्यात त्याची नजर टाकीच्या पलीकडे असलेल्या सिंहणीवरती पडते, पण तो आपली सोंड पुढे सरकवून हौदातून 2-3 वेळा पाणी पितो. त्यासोबतच आपली ताकद दाखवण्यासाठी तो हौदातील पाणी सोंडेत भरून या सिंहावरती फेकतो आणि जोरजोरात ओरडतो सिंहणीच्या मागे धावतो. हत्तीला आपल्या मागे येताना पाहून सिंहण सुद्धा तिथून पळ काढते. या व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंट्स करतात. प्रत्येक व्यक्तीकडे आपली एक वेगळी शैली, वेगळं कौशल्य असतं. आपली खास कला ते वेळोवेळी दाखवतही असतात. यातील अनेकांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात. लोकांच्या अनेक थक्क करणाऱ्या गोष्टी आता या सोशल मीडियामुळे समोर येतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात. अशातच आणखी एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये व्यक्तीचं विचित्र कौशल्य पाहायला मिळतंय. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये व्यक्तीचा हटके डान्स पाहून
सगळेच थक्क झालेत. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मान फिरवत डान्स करताना दिसते आहे, मात्र त्याचा मान फिरवण्याचा स्पीड पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. आपण पाहत आहे महामुंबई. मुंबईच्या जोगेश्वरी इथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून लोखंडी रॉड रिक्षावर कोसळला. या दुर्घटनेमध्ये रिक्षात बसलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर एक चिमुकली गंभीररित्या जखमी झाली. या जखमी मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून या सगळ्या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. भिवंडी शहरामध्ये अवजड वाहनांच्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीनं नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. यातच एका अपघातामुळे एका महिलेचा मृत्यू झालाय, तरी देखील वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासन सातत्यानं दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. महामुंबईमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.